नमस्कार, मॅक्स महाराष्ट्र आरोग्यविषयी चर्चेत आपलं परत स्वागत करतो. मी डॉक्टर आशुतोष गुप्ता. नमस्कार डॉक्टर तायडे सर. नमस्कार नमस्कार. आज आपण चर्चा करणार आहोत हायपोग्लायसेमिया. सर, हायपोग्लायसेमिया म्हणजे काय, त्याच्यात काय काय लक्षणं आढळतात आपल्याला? आता हायपोग्लायसेमिया म्हटलं ज्या वेळेला रक्तातली साखर 60 मिलीग्रॅमपेक्षा कमी होते, त्यावेळेला ज्या लक्षणांची निर्मिती होते त्या अवस्थेला हायपोग्लायसेमिया असं म्हटलं जातं. हायपो मीन्स कमी आणि ग्लायसेमिया म्हणजे शुगर. ज्या वेळेला रक्तातली साखर कमी होते त्या अवस्थेला आपण हायपोग्लायसेमिया असं म्हणायचं असतं. म्हणजे तुम्ही जे शुगर किंवा ग्लुकोज जे म्हणतात, हो हो, ते कोणत्या स्ट्रक्चरमध्ये असतं? हां, ॲक्च्युली कसं असतं माहीत आहे का, की हे जे असतं प्रामुख्याने लिव्हरमध्ये जास्त असतं. आता एक गोष्ट आपण त्यांचा कारणांचं जर आपण जर विचार जर केला तर तीन महत्त्वाचे कारणं असतात. एक इन्सुलिन, दुसरं डाएट आणि तिसरं जे आहे ते एक्झरसाइज. ओके, ह्या तीन कारणांमुळे शुगर ही लो होते. आता प्रामुख्याने एक लक्षात घेतलं जातं की जास्त मात्रेमध्ये जर एक्झरसाइज जर केलं तर आपल्या शरीरामध्ये असणारी जी शुगर जी आहे ही जास्त बर्न होते आणि रक्तातली साखर कमी होते. आता डाएटचा विचार आपण जर केला, जास्त स्टार्वेशन केलं, जास्त उपवास जर केले, उशिरा जेवलं तर त्याच्यामुळे देखील रक्तातली साखर कमी होते. इन्सुलिनचं डोज जर जास्त प्रमाणामध्ये जर झाला तर त्याच्यामुळे देखील हायपोग्लायसेमिया निर्माण होत असतो. तर प्रामुख्याने ही जी तीन जी कारणं जी आहेत, ही तीन कारणं प्रामुख्याने आपल्याला डायबिटीज नावाच्या रोगामध्ये आढळतात. आता किती मिनिटं चालायचं, काय खायचं आणि किती इन्सुलिन घ्यायचं हे प्रत्येक पेशंटच्या प्रकृतीवर अवलंबून असतं. प्रामुख्यानं लँटेट जे आहे, ज्याला लॉंग ॲक्टिंग ड्रग असं म्हटलं जातं, याच्यामुळे हायपोग्लायसेमिया निर्माण होऊ शकतो. इन्सुलिन घेतल्यानंतर जर आपण ताबडतोब जेवलो नाही तरीही हायपोग्लायसेमिया निर्माण होऊ शकतो. जास्त प्रमाणामध्ये एक्झरसाइज जर आपण जास्त प्रमाणात जर केलं तर त्याच्यामुळे देखील हायपोग्लायसेमिया निर्माण होऊ शकतो. हे डायबिटीजमुळे होणारा हायपोग्लायसेमिया आहे. परंतु इतर काही असे ड्रग जे आहेत की ज्याच्यामुळे देखील हायपोग्लायसेमिया निर्माण होतो असतो. आता मलेरिया झालेला आहे आणि ह्या मलेरियामध्ये प्रामुख्यानं क्विनाईन नावाचं ड्रग दिलं जातं, त्याच्यामुळे देखील हायपोग्लायसेमिया होतो. ॲस्पिरिन घेतल्यामुळं देखील हायपोग्लायसेमिया होतो की रक्तातली साखर कमी होते. तिसरं जे आहे क्लोरो प्रोमाइड नावाचं ड्रग आहे किंवा ग्लेवेंडर माइड नावाचं एक ड्रग जे आहे, त्याच्यामुळे एकदम शुगर लो होत असते. चौथं जे आपल्याला कारण जर ड्रग जर बघितलं तर वातासाठी असणारं जे ड्रग जे आहे, वातासाठी असणारं जे ड्रग ज्याला आपण म्हटलं जातं, ज्याला अँटी रिमेटिक ड्रग असे म्हटले जातात, जे पेन किलर्स असतात, असे ड्रग देखील काय असतात की जसं आयबोबुफेन आहे, बुटाप्रॉक्झॉन जे आहे, ही अशी जी ड्रग जे आहेत, ही ड्रग किंवा ही जी औषधी जी आहेत, ही औषधी हायपोग्लायसेमिया निर्माण करणारी असते. बऱ्याच वेळेला काय होतं की अति मात्रेमध्ये अल्कोहोलचं प्रमाण जर झालं आणि त्याच्यानंतर जेवण केलं नाही तर निश्चितच हायपोग्लायसेमिया होऊ शकतो. तिसरं जे चौथं जे कारण आपण जर बघितलं ते म्हणजे आपल्या पॅनक्रियाजमध्ये जर कुठल्या प्रकारची विकृती निर्माण झाली,
त्याच्यामुळं देखील हायपोग्लायसिमिया निर्माण होऊ शकतो. म्हणजे पॅन्क्रियाजमध्ये होणारी स्ट्रक्चरल डिफॉर्मिटी, ज्याला आपण क्रियात्मक विकृती असं म्हटलं जातं, किंवा रचनात्मक विकृती ज्याला आपण स्ट्रक्चरल डिफॉर्मिटी असं म्हटलं जातं, याच्यामध्ये ज्या वेळेला विकृती निर्माण होते त्याच्यामुळे देखील हायपोग्लायसिमिया निर्माण होत असतो. मग ही रक्तातील साखर ज्या वेळेला कमी होते, सर आता आपण इन्सुलिन डायबिटीसमध्ये तर बघितलं किंवा वेगवेगळ्या व्याधीमध्ये आणि इवन इतर औषध घेतल्यामुळे पण होतो, पेन किलर सुद्धा घेतलं, तर आता लक्षणं काय ओळखायचं कसं हायपोग्लायसिमिया झाली? फार मस्त लक्षण आहे त्याचं. आपल्याला पहिल्यांदा काय करायचं की आपल्याकडं येणारा जो पेशंट जो आहे त्याचा चेहरा सांगतो की याची शुगर कमी झालेली आहे. मग आता चेहरा काय सांगतो, तर त्याला ड्राउझीनेस जास्त असतो, डोळ्यावर झापड असते, स्लीपी आयलिड ज्याला आपण म्हणतो, डोळ्याच्या खाली पडलेले असतात, लिप्स जे आहेत आपले ओठ जे असतात हे सुकतात, बेचैनी वाढते, पेशंट एकदम रेस्टलेसनेस होतो. त्याची नाडीचं परीक्षण केल्यानंतर नाडीची गती ही वाढलेली असते, त्याच्या हृदयाचं परीक्षण केल्यानंतर हृदयाची गती देखील जास्त वाढलेली असते. त्या कंडिशनला टॅकिकार्डिया असं म्हटलं जातं. पेशंटचा जो आवाज असतो, पेशंटचं जे बोलणं जे असतं त्याला स्लर्ड स्पीच, अस्पष्ट, ज्याला अडकळत असं बोललं जातं, त्याला आपण जर विचारलं तुझं नाव काय, अशा प्रकारचं जे स्पीच आहे ज्याला आपण स्लर्ड स्पीच आपण म्हटलं जातं, ते अशा प्रकारचं स्लर्ड स्पीच त्या ठिकाणी निर्माण होतो. तुला काय होतं हे देखील तो सांगू शकत नाही, कन्फ्युजन निर्माण होत असतं त्या पेशंटला. त्या पेशंटला प्रामुख्यानं भयंकर असा घाम येत असतो, हातपाय थरथर कापत असतात, हातामध्ये कंप निर्माण होत असतो, श्वास घ्यायला त्रास होत असतो, कन्फ्युजनची अवस्था ज्याला आपण म्हटलं जातं, कुठल्या प्रकारचा डिसिजन तो घेऊ शकत नाही. हळूहळू तो जो पेशंट जो आहे तो विसरायला लागतो, कारण ब्रेनला मिळणारी जी साखर जी आहे ही साखर मिळतच नाही, आणि ज्या वेळेला त्याला साखर मिळत नाही त्यावेळेला आपल्या शरीरामधले असणारे जे इंद्रिय आहे ह्या इंद्रियांवर त्याचा परिणाम होत असतो. ब्रेनला जर साखर नाही भेटलं तर कोमामध्ये किंवा गळून पडून सांगतो ना, सांगतो ना, सर्वच लक्षण सांगतो तुम्हाला की प्रामुख्यानं अशी जे पेशंट जे आहे ब्रेनला जर साखर मिळाली नाही तर ब्रेन काम करणार नाही, आणि ब्रेनला जर काम केलं नाही तर संपूर्ण शरीरामध्ये ज्या सेन्सरी आणि मोटर नोज जे असतात ह्या काम करत नाही, हातापायांना मुंग्या जास्त येतात, टिंगलिंग सेन्सेशन जास्त होतं, नमनेस जास्त होत असतात, हातापायांची हालचाल बरोबर होत नाही, पायामध्ये क्रॅम्प्स जास्त येत असतात, बीपी लो होत असतो, डोळ्यावर झापड जास्त असते, आणि बसल्या ठिकाणी श्वास लागत असतो त्या पेशंटला. अशी क्रिटिकल कंडिशन निर्माण होत असते, याच्याकडे आपण चुकूनही दुर्लक्ष जर आपलं जर झालंच, बऱ्याच वेळेला काय होतं की मध्यरात्रीमध्ये अचानक शुगर जर लो झाली आणि ती जर लक्षात आली नाही तर पेशंट हा कोमामध्ये जाऊ शकतो, कोमामध्ये जाऊ शकतो, आणि त्याच्यामुळे त्याच्या कुठल्याही प्रकारचे किंवा त्या पेशंटला सीझर डिसऑर्डर्स. आता सीझर डिसऑर्डर्स म्हणजे काय, फिट्स येतात त्या पेशंटला, आणि त्या पेशंटला ज्यावेळेला फिट्स येतात त्यांना कन्व्हर्जन्स यायला लागतं, आखडी यायला लागते त्या पेशंटला, आणि हळूहळू त्या पेशंटचे सर्व जे ऑर्गन्स जे आहे हे फेल व्हायला लागतं,
आणि ज्या वेळेला सर्व ऑर्गन्स किंवा आपल्या शरीरातले जे इंद्रिय ज्या वेळेला फेल व्हायला लागतात, तर त्याचा पहिला परिणाम जो होतो तो आपल्या ब्रेनवर होतो, नंतर हार्टवर होतो, नंतर लिव्हरवर होतो, नंतर पॅनक्रियाजवर होतो, आणि हळूहळू सर्व ऑर्गन्स फेल होतात आणि पेशंट केव्हा मृत्यू पावतो हे आपल्याला कळत देखील नाही. सकाळी उठल्यानंतर पण ज्याला उठवण्याचा प्रयत्न केला तर ऑलरेडी तो पेशंट एक्सपायर झालेला असतो. म्हणून रक्तातली एवढा सिव्हिअर आहे, रक्तातली साखर जर कमी जर झाली आणि त्याच्याकडे आपलं जर दुर्लक्ष जर झालं तर पेशंटचा मृत्यू येऊ शकतो. अशा प्रकारचे बऱ्याच वेळेला काय होतं की पॅनक्रेटिक ट्युमर जर निर्माण झालेला असेल किंवा गॅस्ट्रोइंटेस्टाइनल ट्रॅकमध्ये जर ट्युमर निर्माण झालेला असेल किंवा शरीरामध्ये कुठे न्यूओप्लास्टिक चेंजेस जर निर्माण झालेले असतील तर त्याच्यामुळे देखील अशा पेशंटला त्रास होऊ शकतो. मग असे जे पेशंट जे असतात अशा पेशंटमध्ये प्रामुख्यानं रक्तातली साखर ज्या वेळेला कमी होते त्यावेळेला हळूहळू रक्तातलं हिमोग्लोबिनचं प्रमाणही कमी व्हायला लागतं. पेशंटला थंडी वाजते, बीपी लो होत असतो, हृदयाचे ठोके कमी होत असतात. हां, हळूहळू हळूहळू काय होतं, पेशंट अनकॉन्शियस होतो. पहिल्यांदा अनकॉन्शियस होतो, नंतर तो कोमामध्ये जातो. तर अशा प्रकारचे एपिसोड्स त्या पेशंटमध्ये रक्तातील साखर कमी झाल्यामुळे होऊ शकतात. याच्या आयव्ही एड्सचे जे पेशंट जे असतात यांच्यामध्ये डिटोरेशनची अवस्था जास्त असते. शरीरातले सर्व जे धातू जे असतात हे संपूर्ण धातूंचा क्षय जास्त होत असतो आणि त्याचबरोबर रक्तातली साखर देखील कमी होत असते आणि त्याच्यामुळे पायामध्ये होणारे जे क्रॅम्प्स आपण म्हणतो ज्याला इंटरमिडिएट क्लॉडिकेशन असं म्हटलं जातं किंवा पायात गोळे येतात असे म्हटले जातात, तर अशा प्रकारची लक्षणं आपल्याला त्या ठिकाणी आढळत असतात. मग अशा प्रकारची लक्षणं आपल्या ज्यावेळेला आढळतात त्यावेळेला त्या कंडिशनला आपण हायपोग्लायसिमिया असं म्हटलं जातं. मित्रांनो, आता आपण बघितलं की हायपोग्लायसिमिया दुर्लक्ष झालं की मृत्यू पावतो, पण हा हायपोग्लायसिमिया लक्षणं सांगितले, पण इन्व्हेस्टिगेशन काय काय करू शकतो? हा, आता एक महत्त्वाचं कसं असतं की परीक्षण करणं अत्यंत आवश्यक असतं. मग आता आपण परीक्षण काय करायचं, मुख्य म्हणजे काय, रक्तातली साखर कमी झालेली आहे की नाही हे रुल आउट करणं महत्त्वाचं असतं. पेशंटला अर्ध्या तासानंतर चक्कर येते, जीभ सुकते, हातपाय थरथर कापायला लागतात, डोळ्यावर अंधारी यायला लागते, चक्कर यायला लागतात, जीभ सुकते, छाती धडधड करते, नाडीचे ठोके वाढतात आणि पेशंट अनकॉन्शियस व्हायला यायला लागतो, बी पी लो व्हायला लागतो, हळूहळू अशा प्रकारची कंडिशन निर्माण होतात. त्याला काहीतरी खायला दिलं की तो पुन्हा नॉर्मल होऊन जातो, कारण आपण कार्बोहायड्रेट दिलं किंवा डेक्स्ट्रोज जर दिलं तर ताबडतोब पेशंटला ऊर्जा मिळते आणि ऊर्जा मिळाल्यानंतर ती ऊर्जा संपूर्ण ऑर्गनला मिळते आणि आपल्या शरीरामध्ये चेतना निर्माण व्हायला लागते. परंतु त्याच्या पुन्हा अर्धा तासानंतर काय होतं की पुन्हा तसा पेशंटला त्रास होत असतो. मग हे जे एपिसोड जर रेग्युलर निर्माण होत जर गेले तर त्यावेळेला आपल्याला GTT नावाची एक टेस्ट करणं अत्यंत आवश्यक असतं. GTT म्हणजे काय? GTT म्हणजे ग्लुकोज टॉलरन्स टेस्ट. ही केल्यामुळे आपल्याला किती वेळानंतर, किती तासानंतर शुगर किती कमी होते याचा आपल्याला अंदाज येतो आणि त्यानुसार आपल्याला ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन करता येतो. दुसरी जी टेस्ट असते की आपल्याला HbA1c. आता ही HbA1c आपण का करायची? जनरली ही जी टेस्ट असते ही दर 3 महिन्यानंतर केली जाते. आपला जो डायबिटीज जो आहे हा कंट्रोलमध्ये आहे की नाही याचं ज्ञान होण्यासाठी आपल्याला ही टेस्ट करणं अत्यंत आवश्यक आहे. प्रामुख्यानं 5 ते 6 दरम्यान जवळ जर ही HbA1c जर असेल तर ते नॉर्मल आहे, काही प्रॉब्लेम नाही, पेशंटला कुठल्या प्रकारचा त्रास होत नाही. परंतु पेशंटचा माइल्ड कंट्रोल आहे, मॉडरेट कंट्रोल आहे आणि बॅड कंट्रोल जर असेल तर ही HbA1c नावाची टेस्ट असते ही वाढत जाते. जनरली 11 आणि 12 ज्यावेळेला जाते त्यावेळेला नंबर ऑफ कॉम्प्लिकेशन्स निर्माण होत असतात, म्हणून ती टेस्ट करणं आवश्यक असतं. आणि अशा वेळेला आपण जे ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन करतो, ओरल हायपोग्लायसेमिक एजंट आपण द्यायला देतो,
आणि हे ओरल हायपोग्लायसेमिक केजी जसं आपण सांगतात की डायोनिल घ्या, सेमी डायोनिल घ्या, ग्लिबेंडाझोल घ्या, ग्लिमिप्राइड घ्या, अशा प्रकारचे जे ड्रग जे असतात हे ड्रग दिल्यानंतर देखील हायपोग्लायसेमिया होऊ शकतो. म्हणून प्रामुख्याने कसं असतं की आपल्याला कॉम्प्लिकेशन काही निर्माण होऊ शकतात का, एच बी एम सी लेवल किती आहे ते आपल्याला बघायचं असतं. त्याच्यानंतर आपल्याला सी पेप्टाइड नावाची एक टेस्ट करायची असते. मग ही सी पेप्टाइड टेस्ट आपल्याला काय सांगते, तर ती सांगते की ह्या पेशंटचा जो डायबिटीज आहे हा डायबिटीज इन्सुलिन डिपेंडेंट डायबिटीज आहे, तो आपल्या ओरल हायपोग्लायसेमिक एजंटमुळे किंवा टॅबलेटमुळं कमी होणारा नाही आहे. त्याला इन्सुलिनच द्यावं लागतं, बाहेरून इन्सुलिन दिलं तरच तो पेशंटला रिझल्ट मिळतो. म्हणून सी पेप्टाइड टेस्ट आपल्याला करणं असतं आवश्यक असतं, किंवा फास्टिंग ब्लड शुगर, पोस्टलाईन ब्लड शुगर आपल्याला करावी लागते. त्याच्यानंतर प्रामुख्यानं हायपोग्लायसेमिया जर झालेला असेल तर प्रामुख्यानं आपल्याला काय करावं लागतं, ईईजी नावाची एक टेस्ट करायची लागते. तर ईईजी कोणत्या लक्षणामध्ये करावं लागतं जनरली काय असतं माहिती का, ज्या वेळेला हायपोग्लायसेमिया होतो ब्रेनला रक्तपुरवठाबरोबर होत नाही, ब्रेनला रक्तातली साखर मिळत नाही, त्यावेळेला ब्रेनचं फंक्शन जे आहे बिघडतं आणि सीझर्स डिसऑर्डर्स. आता सीझर डिसऑर्डर्स म्हणजे नेमकं काय, तर वारंवार येणारी फिट ज्याला आपण एपिलेप्सी असं म्हटलं जातं, हां, त्याच्यामध्ये कन्व्हर्जन्स जास्त येत असतात. मग हे कन्व्हर्जन्स जे येतात का, जे हायपोग्लायसेमिया जो निर्माण झालेला आहे हा, या हायपोग्लायसेमियामुळे कन्व्हर्जन्स निर्माण होत असतात, मग त्याला रुल आउट करण्यासाठी प्रामुख्याने आपल्याला ही टेस्ट करणं अत्यंत आवश्यक आहे. किंवा आपल्याला लंबर पंक्चर करणं अत्यंत आवश्यक असतं. आपला व्हर्टिब्रा जो असतो L4, L5 आणि S1, हा याच्यामध्ये L5 आपण लंबर पंक्चर करून सिरेब्रो स्पायनल फ्लुईड आपल्याला परीक्षण करावं लागतं. मग हे सिरेब्रो फ्लुईड आपल्याला का परीक्षण करायचं असतं, कारण की ह्या CSF सिरेब्रो स्पायनल फ्लुईडमध्ये प्रोटीन आणि शुगर किती आहे याचा आपल्याला अंदाज येत असतो, आणि ही जर लेवल जर कमी असेल तर ब्रेन डॅमेज होण्याची शक्यता जास्त असते. सर आपण आता लक्षण इन्व्हेस्टिगेशन बघितलं, कोणतं असं इन्फेक्शन किंवा इन्फेक्शियस डिझीज आहे की कुठे आपल्याला हायपोग्लायसेमिया भेटू शकतो? जनरली कसं, निमोनिया जे आहे ह्या निमोनियानंतर देखील अशा प्रकारची कंडिशन निर्माण होत असते. निमोनिया पण म्हटलं जातं, हां, तर त्याच्यामध्ये हायपोग्लायसेमिया निर्माण होऊ शकतो, कारण जे ड्रग ॲडमिनिस्ट्रेट केले जातात जसं क्लोरॉम्फेनिकॉल जे आहे, क्लोरॉम्फेनिकॉलमुळे हायपोग्लायसेमिया निर्माण होत असतो. हां, तर अशा प्रकारचे इन्फेक्शियस ड्रग इन्फेक्शियस डिसीजमुळे देखील हायपोग्लायसेमियाची शक्यता नाकारता येत नाही. प्रामुख्याने काय असतं याच्यामध्ये की आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यायची की लिव्हरचे एन्झाईमचा पण आपल्याला परीक्षण करावं लागतं. आता बऱ्याच वेळेला काय असतं, कावळीचा पेशंट असतो आणि ह्या कावळीच्या पेशंटमध्ये शुगर एकदम कमी झालेली असते आणि पेशंटमध्ये हायपोग्लायसेमिया निर्माण होत असतो. म्हणून आम्ही कधीही कावळीचा पेशंट आला तर जनरली गावाकडे काय असतं की ऊस खायला देतात. अरे ऊस का खायला द्यायचं, त्याची साखर जळालेली आहे, त्याची साखर कमी झालेली आहे, त्याच्या रक्तातली साखर कमी झालेली आहे. ही रक्तातली साखर वाढवण्यासाठी, कारण रक्तातली जर साखर वाढवली नाही तर मल्टिपल जे ऑर्गन जे आहे त्यांना ऊर्जा मिळणार कुठून, ते कामं कसे करतील, जर ऊर्जा जर मिळाली नाही तर त्यांचं काम करू शकत नाही. म्हणून हेपेटायटिसमध्ये, क्रॉनिक हेपेटायटिसमध्ये, सिरोसिस ऑफ लिव्हरमध्ये ज्या वेळेला शुगर कमी होते त्यावेळेला प्रामुख्यानं तोंडावाटे आपण शुगर त्याला देत असतो, गोड खायला देत असतो. तर साधारणतः अशा पेशंटमध्ये प्रामुख्यानं काय असतं की आपल्याला मिठाई खायला देऊ शकतो आपण अशा पेशंटला. अशा पेशंटला आपण ग्लुकोजचे टॅबलेट्स आपण देऊ शकतो, अशा पेशंटला कोकोकोला देऊ शकतो, अशा पेशंटला आपण ऊसाचा रस देऊ शकतो, तर किंवा शुगर देऊ शकतो, काही नसेल तर चॉकलेट खायला द्यायचं. हे ताबडतोब ज्यावेळेला मधुरसात्मक द्रव्य ज्या आपल्या शरीरामध्ये जातात त्यावेळेला आपल्या शरीराचं ग्रहण लवकर होतं, आणि आपल्या शरीराचं ग्रहण ज्यावेळेला लवकर होतं त्यावेळेला रक्तामधली साखरेचं प्रमाण जे आहे हे 60 मिलीग्रॅमपेक्षा जास्त वाढायला लागतं. तसतसे आपले जे ऑर्गन्स जे आहेत हे ऑर्गन्स काम करायला लागतात आणि अल्टिमेटली हायपोग्लायसेमियामुळे जे प्रॉब्लेम्स निर्माण झालेले असतात हे प्रॉब्लेम्स कमी व्हायला लागतात.
आता तर आपण हे म्हणतो की हायपोग्लायसेमियामुळे किंवा हेपेटायटिसमध्ये, आता तुम्ही सगळ्यांना सांगितलंस की ऊस का खायला घ्यायचा, हे तर किती लोकांना माहीत असेल किंवा नसेल, चांगली होती. पण आता आपण आयुर्वेदामध्ये ट्रीटमेंट काय करू शकतो याच्याबद्दल? नाही, आयुर्वेदामध्ये ट्रीटमेंट करण्याच्या अगोदर आता ही इमर्जन्सी कंडिशन असते. आपले आयुर्वेदिक ड्रग्स जे असतात ते लॉंग ऍक्टिंग असतात. आता इमर्जन्सीमध्ये आपल्याकडे लक्षण पेशंट आला तर पहिल्यांदा त्याची काय करायची, एजीटी करून घ्यायची. हां, ताबडतोब त्याचं ग्लुकोमीटर आता नवीन आलेलं आहे त्याच्यावर ताबडतोब आपल्याला कळतं की शुगर, रॅन्डम ब्लड शुगर किती आहे. 60 मिलीग्रॅमपेक्षा खाली जर गेली असेल तर ताबडतोब डेक्सट्रोज 5% जे आहे ते ताबडतोब लावायचं त्या ठिकाणी. आणि हे डेक्सट्रोज 5% लावल्यानंतर साधारणतः पेशंट 15 ते 20 मिनिटांमध्ये नॉर्मलाइज होण्याची शक्यता जास्त असते. आणि त्याची जे ओरल हायपोग्लायसेमिक इंजेक्शन जे सुरू झालेले दिलेले असतात, काही इन्सुलिन जे दिलेले असतं ते ताबडतोब आपल्याला स्टॉप करावं लागतं. तर आपण आय व्ही फ्लुइड्स देत असतो त्या पेशंटला, आणि आय व्ही फ्लुइड्स दिल्यानंतर पेशंटमध्ये जे साखरेचं जे प्रमाण जे आहे हे नॉर्मलाइज होतं, आणि नॉर्मलाइज झाल्यामुळं हायपोग्लायसेमिया निर्माण होणारी जी लक्षणं असतात ही लक्षणं कमी होत असतात. आता आयुर्वेदामध्ये आपण जर बघितलं, एक गोष्ट अभिमानाने आम्ही सांगू शकतो, तुम्ही कांद्याचा रस खा. कांदा जो असतो हा कांदा अत्यंत उत्तम आहे. सकाळी उठल्यानंतर सफेद कांदा घ्यायचा, तो थोडा कापायचा, वरचे चिलटे काढायचे आणि त्या कांद्याला मिक्सरमध्ये टाकून त्याचा ज्यूस काढायचा. आणि तो ज्यूस साधारणतः 10 ते 20 ml सकाळी बिफोर लंच आणि बिफोर डिनर जर घेतला तर कुठल्याही प्रकारचा हायपोग्लायसेमिया निर्माण न करता शुगर लेवल ही नॉर्मल राहते, आणि पेशंटमध्ये डायबिटीजमुळे निर्माण होणारी जी लक्षणं असतात ही नॉर्मलाइज व्हायला लागतं. हे अत्यंत चांगलं ज्याला आपण द्रव्य आहे की जे कांदा दिल्यामुळं होऊ शकतं. आता बऱ्याच वेळेला काय असतं की शुगर लेवल कमी करण्यासाठी काही लोक काय कारल्याचा रस घेतात. मग कारल्याचा रस घेतात म्हणजे कधी घ्यायचा कारल्याचा रस? तुम्हाला थकवा येत असेल, घाम जास्त येत असेल, जीभ जसं सुकत असेल, डोळ्यासमोर अंधारी येत असेल, तुमची जी ओठ जे आहे हे सुकत चाललेले असतील, डोळ्यावर झापड झालेली असेल, तुमची छाती धडधड जास्त करत असेल, चालताना दम लागत असेल, तर अशा वेळेला कारल्याचा रस घ्यायचाच नाही. कारण कारलं काय, अँटी डायबिटिक आहे, ओरल हायपोग्लायसेमिक एजंट आहे आणि ताबडतोब रक्तातली साखर ते कमी करतं. म्हणून कारल्याचा रस त्यावेळेला घ्यायचा नाही. लक्षात? तर मग हे जे आपण कारलं ज्याला म्हणतो, हा किंवा मेथी जी आहे, मेथी पण आपल्याला जास्त खाता येत नाही. ज्यांची ज्यांची शुगर नेहमी नेहमी कमी होत असते अशा पेशंटनी जास्त कारल्याचा रस घेऊ नये. कारण कारल्याचा रस काय करतो, शरीरातली शुगर तर कमी करतोच करतो, परंतु आपलं वजन देखील कमी करतो, शरीरामध्ये डिटोरिएशनची स्टेज निर्माण करतो, शरीरामधले जे अवयव आहे, रक्तातली जी साखर आहे ही कमी झाल्यामुळं शरीरातलं ग्रहण करणारे जे द्रव्य पोषक अंश आहेत हे संपूर्ण नष्ट होत असतात त्याच्यामुळं. पण जास्त प्रमाणात जर शुगर जर असेल तर त्याला नॉर्मल करण्यासाठी कारल्याचा रस आपण देऊ शकतो. म्हणजेच काय असतं की हायपरग्लायसेमिया जर असेल तर आपण कारलं द्यायचं, पण हायपोग्लायसेमिया जर असेल तर आपल्याला कारलं द्यायचं नाही. मग समजत दिलं तर काय होईल, हायपोग्लायसेमिया होईल. मग आम्हाला शुगर तर कमी करायची आहे, मग शुगर जर आम्हाला कमी करायची असेल तर आपण कांद्याचा रस द्यायला पाहिजे. हा कांद्याचा रस अत्यंत प्रभावी आहे. हा बऱ्याच वेळेला आम्ही काय की आमच्या जनरली आमच्या ओ पी डीमध्ये 10 ते 20 ml पेशंटला सांगतो की हा कांद्याचा रस घ्या, की ज्याच्यामुळे कुठल्याही प्रकारचा कॉम्प्लिकेशन्स निर्माण होत नाही, तर अशा म्हणजे कांद्याचा रस त्या ठिकाणी अपेक्षित असतो. तुम्ही आता कांदा जे म्हटलं ते सफेद कांद्याचा एक विचार केला जातो नाही, सफेद कांदाच द्यायला पाहिजे. की सफेद कांद्यामध्ये असे काही ॲक्टिव्ह इन्ग्रेडियंट जे असतात की जे आपल्या शुगरला कमी करणारे असतात, परंतु कुठल्याही प्रकारचे कॉम्प्लिकेशन निर्माण होऊ देत नाही. तर अशा प्रकारचे ज्यावेळेला आपण हायपोग्लायसेमिया निर्माण होत असतो त्यावेळेला प्रामुख्यानं हायपोग्लायसेमियामुळं शरीरामध्ये कॉम्प्लिकेशन्स निर्माण होत असतं. आता आपण बघितलं की कॉम्प्लिकेशन्स काय काय निर्माण होऊ शकतात. त्याच्या अगोदर एक गोष्ट आहे की आयुर्वेदामध्ये काही औषधं अशी असतात की जे हायपोग्लायसेमिया निर्माण करू शकत नाही किंवा निर्माण होऊ देत नाही, परंतु शुगरला नॉर्मलाइज करण्याचा प्रयत्न करतात. त्याच्यात प्रामुख्यानं जसं तर ते म्हणजे सर्वांना आवडणारी अशी हळद.
दुसरं आवळा, तिसरं गुळवेल, चौथं कारलं, त्याच्यानंतर शिलाजीत, त्याच्यानंतर सप्तरंगी, त्याच्यानंतर आपण बघितलेलं जम्बू बीज. हा ही जी औषधी द्रव्य जी आहे, ही औषधी द्रव्य कुठल्याही प्रकारची रक्तातली साखर जास्त कमी न होऊ देता आपल्याला रक्त आपल्या ऑर्गन जे आहेत त्यांना नॉर्मलाइज करण्याचा प्रयत्न करते. जे साईन अँड सिम्पटम्स निर्माण झालेले असतात, हे साईन अँड सिम्पटम्स टोटली नॉर्मल. जे तुम्ही औषधे सांगितले ते त्यांच्या कॉम्प्लिकेशनवरती पण निश्चित करतात. कारण तू पहिलं जे कॉम्प्लिकेशन जे आहे, हा हायपोग्लायसिमिया निर्माण झाल्यानंतर पहिलं जे कॉम्प्लिकेशन निर्माण होत असतं आणि ते कॉम्प्लिकेशन म्हणजे कुठलं असतं तर न्यूरोपॅथी. आता न्यूरोपॅथी म्हणजे काय तर आपल्या पायाची जे तळवे जे असतात ह्या पायाचे तळवे अत्यंत मऊ होतात आणि त्यांना कुठल्याही प्रकारचं सेन्सेशन जे आहे ते जाणवत नाही. ज्याला पण पायाला मुंगे येतो असं म्हटलं जातं, चालताना पायाला मुंगे येत असतात, पाय तो चालू शकत नाही, पाय घसरत घसरत तो चालतो, चालताना तो लडखळतो किंवा चालताना त्याचा बॅलन्स जात असतो आणि अशा पेशंट उभं देखील राहू शकत नाही, अशा प्रकारची लक्षणं आपल्याला पायामध्ये आढळत असतात. तर अशा न्यूरोपॅथीचा पेशंट जो असतो ज्याच्यामध्ये प्रामुख्यानं सेंट्रल पेरिफेरियल न्यूरोपॅथी अशा प्रकारची लक्षणं जेव्हा जे अशा प्रकारची लक्षणं आपल्या हातामध्ये देखील आढळतात, पायामध्ये देखील आढळतात, तर अशा प्रकारची न्यूरोपॅथी आपल्याला आढळत असते. प्रामुख्यानं बऱ्याच अंशांनी असं बघितलेलं आहे की डायबिटिक कॉम्प्लिकेशनमध्ये किंवा हायपोग्लायसेमिक कॉम्प्लिकेशनमध्ये ज्यांची शुगर जास्त कमी झालेली असते अशा पेशंटमध्ये कॉन्स्टिप्युशन निर्माण होत असतं, मोशन साफ येत नाही. आता हे मोशन साफ का येत नाही तर आम्ही त्यांना जर विचारलं की तुम्ही अमोमोग खाता का, ते बोलतात म्हणजे सर्व पथ्यपूर्वक आहार घेतल्यानंतर देखील पेशंटला मोशन साफ होत नाही, कॉन्स्टिप्युशन निर्माण होत असतं. याचाच अर्थ मोशन काढणार जे इंटेस्टाईन जे आहे त्या ठिकाणची जी नौज जी आहे त्या नौजमुळे जे पेरिस्टाल्टिक मुवमेंट निर्माण होत असतात हे पेरिस्टाल्टिक मुवमेंट नॉर्मलाइज नसतात किंवा पॉवरफुल नसतात, त्या ॲबनॉर्मल झालेल्या असतात आणि त्याच्यामुळं पेरिस्टाल्टिक मुवमेंट बरोबर होत नाही आणि त्याच्यामुळे काय होतं इंटेस्टाईनला न्यूरोपॅथी फॉर्म होत असते, ज्याला ऑटोनॉमिक न्यूरोपॅथी असं म्हटलं जातं की ज्याच्यामुळे कॉन्स्टिप्युशन हे कॉम्प्लिकेशन स्वरूपामध्ये आपल्याला बघायला मिळत असतं. दुसरं जे आहे पॅनक्रेटिक ट्युमर जे आहे हे कॉम्प्लिकेशन्स आहे. पॅनक्रेटिक ट्युमर किंवा गॅस्ट्रो इंटेस्टायनल ट्युमर हे कॉम्प्लिकेटिक ट्युमरमध्ये हायपोग्लायसेमिया आढळू शकतो. हो म्हणजे काय असतं की पॅनक्रियाचं पूर्णतः जे काम जे आहे डिस्टर्ब होऊन जातं त्याच्यामुळे आणि पूर्ण काम डिस्टर्ब झाल्यामुळं त्याच्यामध्ये काय की इन्सुलिनचं सिक्रेशन बरोबर होतच नाही आणि अल्टिमेटली पेशंटला म्हणजे हायपोग्लायसेमिया म्हणतो आणि हा पेशंट कोमाकडे जात असतो. मग हा कोमा जळ निर्माण होत असतो म्हणजेच का हा कोमा जर जास्तच्या प्रमाणात जर जास्त झाला तर त्याच्यामुळे काय होतं पेशंटला मृत्यू येण्याची शक्यता जास्त असते. सीझर डिसऑर्डर्स निर्माण होतं, हे वन ऑफ द मोस्ट कॉम्प्लिकेशन जे आहे. एक आहे न्यूरोपॅथी आहे, पॅनक्रेटिक ट्युमर आहे किंवा गॅस्ट्रोइंटेस्टाइनल ट्युमर आहे, हा तर अशा प्रकारचे किंवा मायोकार्डियल इन्फार्क्शन हार्टचं कार्डिओवास्क्युलर डिसऑर्डर्स आपण ज्याला म्हटलं जातं की केव्हा अटॅक येईल पण अटॅक आलेल्या पेशंटला कळणार नाही. आता पेशंटला का कळणार नाही कारण हार्टमध्ये असणारे जे नव जे असतात ह्या टोटली डॅमेज झालेले असतात, त्याच्यामुळे पेशंटला पेन होत नाही. हार्ट अटॅक जरी आला तरी पेशंटला कळत नाही की त्याचं त्याला हार्ट अटॅक आलेलं का नाही आणि हार्ट अटॅक जर सिव्हिअर जर असेल तर त्या पेशंटला मृत्यू देखील येऊ शकतो. म्हणून हायपोग्लायसिमियामध्ये प्रामुख्यानं शुगर एस्टिमेशन करणं अत्यंत आवश्यक आहे आणि ती जर 60 मिलीग्रॅमपेक्षा जर कमी असेल तर निश्चितच सल्ल्याची आवश्यक आहे. ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्यायचा, डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार इमर्जन्सी ट्रीटमेंट त्या ठिकाणी घ्यायची आणि इमर्जन्सी ट्रीटमेंटनं सावरल्यानंतर आयुर्वेदाकडे यायचं. ज्या आयुर्वेदामध्ये सांगितलेलं आहे की अशी काही ड्रग जे आहे की जे हायपोग्लायसिमिया निर्माण करणार नाही अशी काही शोधन चिकित्सा आहे
आता शोधन चिकित्सा म्हटलं तर पंचकर्म चिकित्सा आहे की अशी जी शोधन चिकित्सा आहे की ज्याच्यामध्ये आपण बस्तीचा वापर करू शकतो, ही बस्तीचा असनादी बस्तीचा वापर करू शकतो, मादुतैलिक बस्तीचा वापर करू शकतो, विणगती तेलाच्या बस्तीचा वापर आपण करू शकतो, किंवा पंचतिक्त क्वाथ बस्तीचा आपण वापर करू शकतो. अशा प्रकारच्या ज्या बस्ती आहे ह्या शुगरला नॉर्मलाइज करतात, परंतु हायपोग्लायसिमिया निर्माण करू शकत नाहीत. अशा प्रकारच्या ॲडमिनिस्ट्रेशन जे आहे, अशा प्रकारची जी ट्रीटमेंट जी आहे ही आयुर्वेदामध्ये सांगितलेली आहे की जी हायपोग्लायसिमिया निर्माण होऊ देत नाही. तर अशा प्रकारचं किंवा अशा प्रकारचं पथ्य करायचं की ज्या पथ्यामुळं शरीरामध्ये शुगर कमी होणार नाही एकदम, तर मग अशा प्रकारचं पथ्य म्हणून काय मिळालं काय असं की हायपोग्लायसिमिया झाला की श्री बालाजीचा प्रसाद खायचा. आता तुम्हाला लोकांना माहितच आहे की श्री बालाजी म्हणजे काय, तर श्रीखंड आहे, बासुंदी आहे, लाडू आहे आणि जिलेबी आहे. अशा मधुरसात्मक द्रव्यांचा जर आहाराचा जर उपयोग जर केला तर ताबडतोब हायपोग्लायसिमिया कमी होतो आणि हायपोग्लायसिमियामुळे निर्माण होणारा मृत्यू जो आहे याला आपण रोखू शकतो. हायपोग्लायसिमिया एवढा एमर्जन्सी ट्रीटमेंटवरती आपण चर्चा केली आज, ते घरी चॉकलेट किंवा काही गोड पदार्थाने बरं होऊ शकतो किंवा एमर्जन्सी डॉक्टरचा सल्ला घेऊन हॉस्पिटल किंवा कोमा मृत्यूपर्यंतही जाऊ शकतो. मग डायबिटिक पेशंटने नेमकं लक्ष द्या, त्यांचा शुगर मॉनिटर करा, हेच आजचा विषय. धन्यवाद सर, धन्यवाद. नमस्कार.